महिला संबंधी अनुद्गार जे आहेत त्यांचा भावना अनुद्गार तर महिला आयोग हे सगळ्यासाठी सिस्टम आहे. आता निवडणूकच्या काळातील उमेदवार आहे म्हणून तुम्ही हे करताय तर ते निवडणूक आयोग आपण निवडणूक आयोगाकडे पण जात आहोत. आपण महिला आयोगाने पण घेतली ह्यांनी पण घेतली. आता हे जे बाकी आहे तरी चर्चा झाल्या बाकीच्यांनी जाऊ लागणार. सुनील राऊत यांनी प्रतिस्पर्धी महिला उमेदवार यांचं चारित्र हनन करण्याचा प्रयत्न केला. एका प्रकाराने त्यांचे हत्यावध जसं बळकरीला कुर्बानी दिली जाते तसे कुर्बानी देणार हे धमकी दिली आणि ते त्या वस्तीत भाषण करत होते ते मुस्लिम वस्तीत बकरी ईद की कुर्बानी ऐसा हम इन लोगों की कुर्बानी देंगे एक धार्मिक अंत्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशन आणि रिटर्निंग ऑफिसर विक्रोळी यांच्याकडे तक्रार दिली आहे चर्चा केली आहे. पोलिसांनी सुनील राऊतच्या विरोधात नोटीस काढली आहे. मला विश्वास आहे की आज उद्यामध्ये सुनील राऊतची अटक होणार. आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले ते सुनील राऊतवर 24 तासाचे प्रचार बंदी लादली पाहिजे. कधी अशा प्रकाराने धमकी देणं चारित्र हनन करणं निवडणूक आयोगाचे रिटर्निंग ऑफिसर यांनी या संबंधात चौकशी करण्यात आम्हाला आश्वासन दिलं आहे. उद्धव ठाकरे सेना के विक्रोळी के उमेदवार सुनील राऊतने एक महिला प्रतिस्पर्धी उमेदवार का चारित्र हनन करना धमकी देना और मुस्लिमों के अपीजमेंट के लिए उनका बलि की बकरी बलि का बकरा बनाया जाएगा. हमें विक्रोळी पुलिस स्टेशन के अधिकारी ने कहा है कि FIR तो हो गया है. सुनील राउत को नोटिस भी उनके नाम से निकाली गई है. मुझे विश्वास है आज सुनील राउत को गिरफ्तार किया जाएगा. चुनाव आयोग के जो विक्रोळी के रिटर्निंग ऑफिसर से मैंने आग्रह किया पुलिस अपनी कार्रवाई कर रही है महिला आयोग अपना काम कर रहा है. चुनाव आयोग ने आचार संहिता भंग प्रतिस्पर्धी उम्मीदवार का चारित्र हनन धमकाना उसके लिए सुनील राउत के ऊपर कार्रवाई करनी चाहिए और उनके ऊपर 24 घंटे की प्रचार बंदी का आदेश देना चाहिए.